हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल इजी मैथ्स ट्रिक्स। तुम्हार सर्वांचं आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या क्लास 12 चं मैथ्स पार्ट 2 पैकी फर्स्ट जे युनिट आहे आपलं डिफरेंशिएशन ते पाहत आहे। सुरुवातीला आपण डिफरेंशिएशनचे फॉर्म्युले बेसिक डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे डिफरेंशिएशन मध्ये जे काय आपल्याला स्टडी करायचं आहे ते आपण पाहलं। त्यानंतर एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा स्टडी केला, ज्याचे भरपूर आपण एक्झाम्पल घेतले। एक्सरसाइज 1.1 कंप्लीट झाल्यानंतर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2 सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण पाहिले की आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन याचा स्टडी करायचा आहे। डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनमध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर असले पाहिजे, जे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर केलेले आहेत। कुठले कुठले फॉर्म्युले आपल्याला एक्सरसाइज 1.2 यूज करायचे ते सुद्धा फॉर्म्युले आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, तो व्हिडिओ नक्की पहा, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही। आणि मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत आहे की डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युले हा एक तुमचा एकमात्र हत्यार आहे, जे की तुम्हाला डेरिव्हेटिव्हमधून पार करू शकते। डेरिव्हेटिव्ह असेल किंवा सेकंड पेपर असो, विद्यार्थी खूप घाबरतात। त्याच्यामागे एकच कारण आहे, भरपूर फॉर्म्युले आहेत, भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे आणि खूप सारं कन्फ्युजन करणारे फॉर्म्युले आहेत। बट आपण त्याला काही एकदम सिंपल ट्रिक्समध्ये आणि भरपूर प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्याला सिंपल करण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही जर आपले पूर्ण व्हिडिओ पाहत असाल आणि जे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले, ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या, त्या जर तुम्ही अप्लाय करत असाल तर सेकंड पेपर तुम्हाला एकदम इझी वाटणार। त्यामुळे आपण सर्वात जास्त फोकस करत आहे फॉर्म्युल्यावरती। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बेसिक फॉर्म्युले चांगल्यात चांगले सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे तुम्ही फॉर्म्युल्याला चांगलं करा, एक चांगली लिस्ट बनवा, त्यामध्ये त्याला लिहून घ्या आणि चांगल्या प्रकारे त्याची प्रॅक्टिस करत चला। जेव्हा किंवा आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तेव्हा फॉर्म्युल्यांची लिस्ट बाजूला ठेवा आणि होतोपर्यंत न पाहता जेव्हा किंवा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तो कसा अप्लाय करायचा हा प्रयत्न करा। जर काही अडचण आली तर फॉर्म्युल्यांची लिस्ट पहा, त्यामध्ये तो कुठला फॉर्म्युला कशा ठिकाणी यूज करत आहे, कशाप्रकारे त्याचा आपण यूज करत आहे हे पहा। याच्यामुळे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि यापुढची मग सर्वच युनिट तुम्हाला बिलकुल सोपी वाटते। चला तर विद्यार्थी मित्र, आज आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 1 आपल्या कंप्लीट झालेला आहे। आज क्वेश्चन नंबर 2 पाहू। सेम क्वेश्चन नंबर 1 सारखंच क्वेश्चन नंबर 2 आहे। पहा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे। फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग। थोडंसं आता केअरफुली इथं पाहायचं आहे। काय म्हटलेलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन, म्हणजेच काय, जे फंक्शन दिलेलं आहे त्याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे। म्हणजेच काय, आपल्याला जे फंक्शन दिलेलं आहे वाय इज इक्वल टू, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, एक्स इज इक्वल टू समथिंग, आणि याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे, म्हणजे कोण विचारलेला आहे, डी एक्स अपॉन डी वाय। पा, आधीचा जो क्वेश्चन नंबर 1 होता त्यामध्ये डी वाय अपॉन डी एक्स विचारला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन वाय बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन। त्यामध्ये आपण काय करायचो की या हे जे आपल्याला फंक्शन दिलेलं असायचं याचा इन्व्हर्स घ्यायचो, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचो, पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचा यूज करून आपण त्याला डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करायचो। इथं आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स नाही काढलाय, विचारलेला आहे आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय विचारलेला आहे। क्वेश्चन आपल्याला ओळखता आला पाहिजे, कारण काय आहे, फंक्शन जे दिलेलं आहे त्याचा इन्व्हर्स एक्स असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय असेल, म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे तो हा आहे, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आणि जो प्रिव्हियस क्वेश्चन होता, आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिला असेल तर काय होतं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, म्हणजे आपल्याला कोण काढायचा होता, डी वाय अपॉन डी एक्स काढायचा होता बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय काढून आपल्याला कोण काढायचा होता, डी वाय अपॉन डी एक्स, ज्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करायचो, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय। मग आता काय करायचं, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, म्हणजेच कोणाचा, डी एक्स अपॉन डी वाय विचारलेला आहे। मग काय, आधीच्या एक्झाम्पल सारखं याला सुद्धा आपण कन्वर्ट करणार का, असं काही करण्याची गरज नाही। याला असं लिहिणार का आपण एक्स इन द फॉर्म ऑफ वाय, असं काही करण्याची गरज नाही। सिंपल पहा, आपण काय करणार, डी वाय अपॉन डी एक्स फाइंड करणार। तुम्ही तर म्हणणार की सर आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय पाहिजे, मग त्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय करणार। कसं करायचं पहा, आपण काय करणार, याला डिफरेन्शिएट करणार, म्हणजे आपल्याला मिळणार डी वाय अपॉन डी एक्स, आपल्याला विचारलेलं कोण आहे, डी एक्स अपॉन डी वाय, डी एक्स अपॉन डी वायला आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन डी वाय अपॉन डी एक्स,
जर आपल्याकडे dy / dx ची व्हॅल्यू असेल, काहीतरी दिलेले असेल आपल्याला dy / dx, ती जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर आपल्याला कोण मिळणार, dx / dy। जर तुम्हाला मेथड समजले असेल तर क्वेश्चन नंबर 2 कंप्लीटली तुम्हाला आलाय असं समजून चला, नसेलही समजली काही टेंशन नाही, आपण पुन्हा घेऊया। जे आपल्याला तुम्हाला मेथड सांगितली ही कशी अप्लाई करायची ते पहा। काय करणार आपण, फंक्शन काय गिवन आहे, y is equal to x square into e to the power x, आपण याला डिफरेंशिएट करणार, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार डिफरेंशिएट केलं तर dy / dx is equal to, आता इथं आपल्याला काय अप्लाय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट, कारण काय दिलेलं आहे x square into e to the power x, तर मग आता काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट अप्लाय करणार। काय असतो आपला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, आठवा काय असतो, याला आपण फर्स्ट याला सेकंड म्हणणार, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, अप्लाय करू आपण फॉर्म्युला, काय येणार, फर्स्ट यू, यू म्हणजेच कोण, एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स, काय असतो, ई टू द पॉवर एक्सच राहतो, प्लस व्ही म्हणजेच कोण, ई टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, किती येणार, टू एक्स। आता यामध्ये काही कॉमन दिसते का, हो, e टू द पॉवर एक्स कॉमन आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे, म्हणजे एक्स सुद्धा कॉमन घेता येणार। आपण काय लिहिणार नेक्स्ट स्टेप मध्ये, dy / dx, काय मिळत आहे पहा, dy / dx इक्वल टू e टू द पॉवर एक्स कॉमन घेऊ, एक्स सुद्धा कॉमन घेणार, एक्स ला आधी घ्या, एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स, मग काय राहिलं ब्रॅकेट मध्ये, एक्स इथं राहिला एक, प्लस इथं काय राहणार, एक्स आणि ई टू द पॉवर एक्स तर निघून गेले, सिम्पल कोण बाकी आहे, टू। काय मिळालं आपल्याला, dy / dx इज इक्वल टू x इंटू e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस टू। आता विचारलेलं कोण आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, मग आपण काय लिहिणार, इथं लिहिणार नाव, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन। आता काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, फंक्शन वाय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय होणार, डी एक्स / डी वाय, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स काय असणार आपल्या फंक्शनचा, एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी एक्स / डी वाय, मग यासाठी फॉर्म्युला काय असणार, वन / डी वाय / डी एक्स, आपल्याला विचारलेलं आहे डी एक्स / डी वाय, आपण फाईंड केलेला आहे डी वाय / डी एक्स, सिम्पल व्हॅल्यू इथं पुट करणार, म्हणजेच आपल्याला जे विचारलेलं आहे डी एक्स / डी वाय किती मिळणार, तर वन / आपलं जे आन्सर आलंय काय आलेलं आहे, एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स एक्स प्लस टू, अशा प्रकारे हे असणार आपलं फायनल आन्सर। अगदी सोपी हे असे एक्झाम्पल आहेत, काहीही करण्याची आवश्यकता नाही, सिम्पल आपण डीवाय / डीएक्स फाइंड करणार, विचारलेला कोण आहे, डीएक्स / डीवाय, त्यासाठी फॉर्म्युला युज करायचा वन / डीवाय / डीएक्स, सिम्पली व्हॅल्यू इथं पुट करायची आहे, आपल्याला फायनल आपला आन्सर मिळणार। बाकी सर्व एक्झाम्पल तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता, तरी आपण फास्टली सर्व प्रॉब्लेम घेऊ, टेक दी स्क्रीनशॉट पाहता। सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स, सिम्पल काय करणार आपण, गिव्हन फंक्शनला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय येणार मग आपल्याला, इथं डिफरन्शिएट केलं तर dy / dx इज इक्वल टू, इथं सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट अप्लाय करावं लागेल, यू इंटू व्हीचा फॉर्म्युला, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं घ्या आपण एक स्टेप शिल्लक घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस सेकंड म्हणजे कोण, कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ एक्स, अशा प्रकारे काय येणार आन्सर, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स, सीने सुरू होणाऱ्यांचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, हा कॉस असेल, कॉट असेल, कोसेक असेल, लक्षात ठेवा, इथं काय येणार, प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन, म्हणजे काय मिळालं, मायनस एक्स इंटू साईन एक्स प्लस कॉस एक्स, यालाच काय लिहिणार आपण, मायनस एक्स इंटू साईन एक्स प्लस कॉस एक्स, ही निगेटिव्ह साईन आधी चांगलं वाटत नाही, आपण याला असं लिहू शकतो ना, कॉस एक्स मायनस एक्स इंटू साईन एक्स, सॉरी हां बरोबर केलं आपण, ठीक आहे, मायनस साईन इथं घ्या, अशा प्रकारे म्हणजे ही जी व्हॅल्यू मिळाली ही कोणाची व्हॅल्यू आहे, dy / dx ची व्हॅल्यू आहे, बट विचारलेले काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन, म्हणजेच कोण विचारलं आहे, dx / dy, इथं काय लिहिणार आपण, डेरिव्हेटिव्ह
डेरिवेटिव ऑफ इनवर्स फंक्शन इज काय असणार, काय असणार, ऑब्व्हियसली डीएक्स अपॉन डीवाय असणार, आणि डीएक्स अपॉन डीवाय साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असणार, वन अपॉन डीवाय अपॉन डीएक्स, आणि डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड केलेली आहे, हीच व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे, म्हणजे काय येणार, वन अपॉन डिनॉमिनेटर इज कॉस एक्स मायनस एक्स इंटू साईन एक्स, विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा केले. टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा सेम आपल्या पहिल्या दोन क्वेश्चन सारखाच आहे, जवळपास सर्व क्वेश्चन सेम आहेत. काय करणार, याला सुद्धा आपण डिफरेंशिएट करणार, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट केलं तर इथं काय मिळणार आपल्याला, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, इथं यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल. काय होणार, यू इंटू व्ही फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, म्हणजेच एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 टू द पॉवर एक्स प्लस सेकंड म्हणजे 7 टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्स. पाहता डेरिव्हेटिव्ह काय मिळणार, एक्स इंटू, इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्हणजेच काय, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए म्हणजेच लॉग 7, ठीक आहे, प्लस इथं काय राहणार, सिम्पल 7 टू द पॉवर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, त्यामुळे फक्त 7 टू द पॉवर एक्स राहणार, वाटल्यास आपण इथं इंटू 1 असं लिहू शकतो, ठीक आहे. आता दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन दिसते, इथं सुद्धा 7 टू द पॉवर एक्स आहे, इथं सुद्धा 7 टू द पॉवर एक्स आहे. आपण जर 7 टू द पॉवर एक्स कॉमन घेत आहे तर आपल्याकडे काय राहणार, एक्स इंटू लॉग 7 प्लस इथं राहणार 1. आता जे आपल्याला आन्सर मिळालं हे ऍक्च्युली काय आहे, हे डीवाय अपॉन डीएक्स आहे, बट आपल्याला विचारलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, म्हणजे आपण काय लिहिणार आता, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन, इनव्हर्स फंक्शन इज गिव्हन, काय असणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजेच डी एक्स अपॉन डी वाय, आणि यासाठी काय लिहिणार आपण, वन अपॉन इथे येणार डी वाय अपॉन डी एक्स. हा जो डिनॉमिनेटर मध्ये आपण डी वाय अपॉन डी एक्स लिहिला त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, तर हे इथं दिलेलं आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला आता इथं मिळालंय. काय येणार, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन, इथं आपल्याला जे मिळालेलं आहे काय आहे, 7 टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग 7 प्लस 1, हे असणार आपलं फायनल आन्सर, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आधीच्या क्वेश्चन सारखंच आहे, सर्व क्वेश्चन स्वतः तुम्ही करू शकता एवढे सिंपल दिलेले आहेत. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन विचारलेलं आहे या प्रॉब्लेमसाठी किंवा या फंक्शनसाठी. म्हणते आपण काय करणार, आधी याला डिफरेन्शिएट करणार, लिहिणार डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार, डिफरेन्शिएट केलं तर डी वाय अपॉन डी एक्स, दोन्ही टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार, म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, अशा प्रकारे. आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय होणार, सिम्पल 2x होणार, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स, याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं म्हणजेच क्रॉस मल्टीप्लाय केलं तर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, म्हणजे हे झाले 2x स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 इज 1, आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स इंटू 1 इज एक्स. आता हे जे मिळालं आहे आपल्याला हे ॲक्च्युली काय आहे, तर डी वाय अपॉन डी एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, बट विचारलेलं काय आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग आपण इथं लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन काय आहे, काय म्हणणार आपण त्याला, डी एक्स अपॉन डी वाय, आणि लिहिणार काय याला, वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, आणि फायनली आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय ची व्हॅल्यू काय मिळणार, डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, काय मिळालेलं आहे, टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स. आता काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, हा जो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे त्याला न्यूमिनेटर मध्ये घेणार, म्हणजेच डी एक्स अपॉन डी वाय साठी आपण याला काय लिहू शकणार, एक्स अपॉन टू एक्स स्क्वेअर प्लस 1, विच इज द फायनल आन्सर अँड गिवन डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ गिवन फंक्शन, असं आपण म्हणू शकतो. राईट डाऊन.
पाहता क्वेश्चन नंबर 5 काय सांगतोय. आपल्याला दिलेला आहे y इज इक्वल टू x इनटू log x. यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन विचारलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे dx अपॉन dy फाइंड करायचा. त्यासाठी आपण काय करणार, आधी याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय मिळणार आपल्याला, dy अपॉन dx. इथं फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट अप्लाय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्हीचा. म्हणजेच काय, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x इंटू dx ऑफ log x प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x अशा प्रकारे. ठीक आहे, काय येणार हे, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x प्लस इथं राहणार log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. एक्स एक्स कॅन्सल होणार आणि फायनली आपल्याला इथं काय मिळालंय, 1 प्लस log x. ही व्हॅल्यू कोणाची आहे, कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा गिव्हन फंक्शनचा. बट आपल्याला गिव्हन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नाही विचारलाय, त्याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. त्यालाच आपण काय म्हणणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन इज, तो किती असणार, dx अपॉन dy असणार. आणि dx अपॉन dy ला बाय युझिंग द थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स फंक्शन आपण असं लिहू शकतो, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx. आणि आपल्याकडे आता dy अपॉन dx गिव्हन आहे, किती आहे, 1 प्लस log x. म्हणजे फायनली आपल्याला dy अपॉन dx ची व्हॅल्यू, सॉरी dx अपॉन dy ची व्हॅल्यू मिळाली, किती असणार, 1 अपॉन 1 प्लस log x विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. याला आपण म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 सुद्धा इथं कंप्लीट झालेला आहे. यामध्ये सिंपल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन विचारला होता. क्वेश्चन केअरफुली रीड करायचे आणि त्याप्रकारे त्याला सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन करताना तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, फक्त क्वेश्चन चांगला समजला पाहिजे. सेम अशाच टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा आपण आता पाहूया. चला क्वेश्चन नंबर 2 स्क्रीनशॉट घ्या. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे, केअरफुली रीड करा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स, म्हणजे जे आपल्याला फंक्शन दिलेले आहेत त्यांच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलेला आहे. अँड पुढे आणखी म्हटलेला आहे, ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ऍट द पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध नाही, लागून, म्हणजे या इक्वेशन सोबत या फंक्शन सोबत ज्या लागून आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहे त्या पॉईंटवरती त्या व्हॅल्यूवरती आपल्याला त्याच्या या फंक्शनच्या इन्वर्सचा डेरिव्हेटिव्ह चेक करायचा आहे. कसं, एकदम सिंपल आहे. आधी आपण जे प्रॉब्लेम जशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 ला सॉल्व्ह केलं सेम आपण तसंच करणार. जे आपल्याला फायनल सोल्युशन येणार त्यामध्ये सिम्पली आपण ॲट एक्स इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करणार आणि व्हॅल्यू फाईंड करणार. काय करायचं आहे पहा, सुरुवातीला आपण जे गिव्हन फंक्शन आहे लिहून घेणार. काय आहे, वाय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 5 दिलेलं आहे. ओके, एक्स टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब दिलेला आहे प्लस 3x. याला आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डिफरन्शिएट केलं तर, इथं येणार dy अपॉन dx इज इक्वल टू, प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा, dx ऑफ x टू द पॉवर 5 प्लस 2 आपण आधी कॉमन घ्या, बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा व्हेरिएबलला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 3 प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. काय मिळणार आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n चा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर 5x टू द पॉवर 4 येणार प्लस हा 2 आपण इथंच ठेवणार इंटू एक्स क्यूबला जर डेरिव्हेटिव्ह घेत आहे तर त्याचा 3 इथं येणार इंटू x ची पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे 2 येणार प्लस हा 3 राहणार आणि dx अपॉन dx 1 होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे 1 नाही लिहिला तरी चालेल. ही जी व्हॅल्यू मिळाली ही कोणाची आहे, dy अपॉन dx. काय येतं dy अपॉन dx, 5x टू द पॉवर 4. x स्टेप वाढून घेऊ आपण याला, पा काय मिळालंय, 5x टू द पॉवर 4 हे 3 टू चा झाले 6x स्क्वेअर प्लस 3. ही जी व्हॅल्यू मिळाली ही आपल्याला मिळाली dy अपॉन dx. बट ऍक्च्युली आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन नाही विचारलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स विचारलेला आहे दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. आपण काय लिहिणार इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन इज. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, आपलं फंक्शन वाय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, त्याचा इन्व्हर्स एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx अपॉन dy. आणि त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, 1 अपॉन dy अपॉन dx.
म्हणजे आपण जी डीवाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे सिंपल उचलून आपल्याला इथं पुट करायची आहे. म्हणजे आपल्याला डी एक्स अपॉन डीवाय किती मिळालेला आहे, डी एक्स अपॉन डीवाय इक्वल टू वन अपॉन डीवाय डीवाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू चेक करा, फाईव्ह एक्स टू द पॉवर फोर प्लस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री. आता आपल्याला आन्सर मिळालंय का, इथं थांबायचंय का? आपण सेकंड आन्सर फाइंड केलंय, आपल्याला दुसरा आन्सर मिळालेला आहे. काय मिळालंय आपल्याला, डी एक्स अपॉन डीवाय मिळालाय. म्हणजे इन्व्हर्स ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला. म्हणजे कुठपर्यंत आलोय आपण, त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन इथपर्यंत. अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ऍट द पॉईंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. आपल्याला आता एक्स इक्वल टू वन ही व्हॅल्यू पुट करून आपल्याला ती व्हॅल्यू सुद्धा फाइंड करायची आहे. आपल्याला त्यासाठी जागेची गरज आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आपण इथं या फंक्शन मध्ये एक्स इज इक्वल टू जी काय आपली व्हॅल्यू आहे ती पुट करून फायनल आन्सर फाइंड करू. ठीक आहे, स्क्रीनशॉट जर घेतला असेल तर आपण आता व्हॅल्यू चेक करू. पहा काय घ्यायचं आहे आपल्याला, डी एक्स अपॉन डी वाय साठी डी एक्स अपॉन डी वाय आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण इथं लिहू शकतो फॉर किंवा ऍट एक्स इज इक्वल टू वन काय घेणार आपण, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, वन अपॉन फाईव्ह एक्स टू द पॉवर फोर प्लस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री. इथं आपण चेक करू ॲट एक्स इज इक्वल टू वन. ठीक आहे, म्हणजे एक्स इक्वल टू वन व्हॅल्यू पुट जर केली तर काय मिळणार, फाईव्ह वन अपॉन फाईव्ह इंटू वन टू द पॉवर फोर प्लस सिक्स इंटू वन स्क्वेअर प्लस थ्री. काय येत आहे पहा आन्सर, वन अपॉन फाईव्ह प्लस सिक्स प्लस थ्री. याला जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आहे, नाईन प्लस फाईव्ह इज फोर्टीन. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळालंय, वन अपॉन फोर्टीन. म्हणजेच काय म्हणता येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू वन इज वन अपॉन फोर्टीन विच इज द रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन, टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर जो टू दिलेला आहे एकदम सिंपल क्वेश्चन आहे, स्वतः आपण सुद्धा सॉल्व करून शकता. काय दिलेलं आहे याला लिहा आधी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार आपण याला डिफरन्शिएट केलं तर इथं मिळणार आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स काय राहतो, ई टू द पॉवर एक्स प्लस थ्रीला असंच ठेवणार आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती होणार, वन, नाही लिहिला तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट झिरो, म्हणजे पुढची टर्म कॅन्सल. आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स मिळाला ई टू दी पॉवर एक्स प्लस थ्री. बट विचारलेलं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. मग इथं काय लिहिणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन इज काय असणार. इथं काय घेणार आपण, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स. म्हणजेच काय मिळणार आपल्याला, वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स किती आलेला आहे, ई टू दी पॉवर एक्स प्लस थ्री. ही जी व्हॅल्यू मिळाली ही कोणाची मिळाली आपल्याला, डी एक्स अपॉन डी वाय मिळाला आहे. कोण मिळाला आहे, डी एक्स अपॉन डी वाय काय आहे, वन अपॉन ई टू दी पॉवर एक्स प्लस थ्री अशा प्रकारे. बट आपल्याला आता विचारलेलं काय आहे, फाइंड देअर व्हॅल्यू ऍट पॉईंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे आपण काय लिहिणार आता, ऍट आपल्याला इथं कंडिशन पहा काय दिलेली आहे, एक मिनिट लेट मी इंडिकेटेड व्हॅल्यू इथं ऍट एक्स इक्वल टू झिरो दिलेली आहे. काय दिलेले आहे, ऍट एक्स इक्वल टू झिरो. मग आपण चेक काय करणार, ऍट एक्स इक्वल टू झिरो. सिंपल आपण काय करणार, एक्स इक्वल टू झिरो पुट करणार. म्हणजे इथं पहा काय दिलेलं आहे, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन काय मिळालेलं आहे आपल्याला, ई टू दी पॉवर एक्स प्लस थ्री. आणि इथं लिहिणार आपण ऍट एक्स इक्वल टू झिरो. म्हणजेच काय येणार हे, वन अपॉन ई टू दी पॉवर इथं झिरो पुट करा, एक्स रिप्लेस बाय झिरो प्लस थ्री. ई टू दी पॉवर झिरोची व्हॅल्यू वन, म्हणजे हे किती येणार, वन अपॉन वन प्लस थ्री. फायनली आपल्याला आन्सर काय मिळालं, वन अपॉन फोर. हे असणार आपलं फायनल आन्सर. टेक दिस स्क्रीनशॉट. पाहता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय दिलेलं आहे, फंक्शन काय आहे, वाय इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू लॉग एक्स क्यूब ॲट एक्स इक्वल टू वन. आता डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण याला सिम्प्लिफाय करणार. कुठला फॉर्म्युला यूज करणार, आपल्याकडे जो आहे लॉग ए टू द पॉवर बी इक्वल टू बी लॉग ए. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार. लॉग एक्स क्यूब आहे हा थ्री या लॉगच्या आधी येणार, म्हणजे या टू सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. म्हणजे जर आपण याला सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर काय करणार आपण, थ्री एक्स स्क्वेअर प्लस
हा 3 इथं जर आला तर 3 इंटू 2 6 होणार, म्हणजे आपल्याला मिळणार 6 लॉग एक्स. ही प्रॉपर्टी आपण इथं यूज केलेली आहे. ओके, आता आपण याला डिफरेंशिएट करू शकतो. काय लिहिणार आपण? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना डिफरेंशिएट केलं तर डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर किती येणार? हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये येणार तर 6 होणार, आणि x ची पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे 6x, प्लस हा 6 कॉन्स्टंट आहे, इथं राहू द्या, व्हेरिएबल सोबत आहे, त्यामुळे आपण याला डिफरेंशिएट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. याला जर सिम्प्लिफाय करायचं झालं, हे पाहिजे 6 अपॉन एक्स आहे, आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार, या एक्सने याला मल्टिप्लाय केलं तर हे किती होणार? 6x स्क्वेअर प्लस इथं किती राहणार? 6 वन जा 6, आणि डिनॉमिनेटर मध्ये किती येणार? सिम्पली एक्स. हे झाले डीवाय अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू. काय मिळाली डीवाय अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याला? ही इथं दिलेली आहे 6x स्क्वेअर प्लस 6 अपॉन एक्स. आता आपल्याला काय पाहिजे? डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स पाहिजे. मग आपण काय लिहिणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. काय असणार डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन? इथं घ्या डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय राहणार? 1 अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, आणि इथं व्हॅल्यू पुट करा 1 अपॉन डी वाय अपॉन डी एक्स किती आहे, तर इथं लिहिणार आपण 6x स्क्वेअर प्लस 6 अपॉन एक्स. म्हणजेच काय होणार आहे? एक्स न्यूमरेटर मध्ये जाणार, एक्स अपॉन 6x स्क्वेअर प्लस 6. एक काम करू शकतो आपण, 6 ला कॉमन घेऊन घ्या, थोडं बरं वाटणार लिहायला. काय होणार? एक्स स्क्वेअर प्लस 1 अशा प्रकारे येणार ते. ओके, आता आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळाली हे असणार आपलं डी एक्स अपॉन डी वाय, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. पण पुढे सुद्धा त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे, चेक करा म्हणते एक्स इक्वल टू 1 साठी याची व्हॅल्यू किती येणार. म्हणजेच आपण काय चेक करणार? ऍट एक्स इक्वल टू 1 इथं लिहिणार आपण डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 1, सॉरी एक्स दिलेला आहे ना न्यूमरेटरमध्ये, एक्स अपॉन 6 एक्स स्क्वेअर प्लस 1 ऍट एक्स इज इक्वल टू 1. म्हणजेच काय? सिम्पल एक्स इक्वल टू आपण 1 ही व्हॅल्यू पुट करणार. काय येणार ही व्हॅल्यू जर पुट केली आपण इथं? न्यूमरेटर मध्ये 1 येणार, आणि 6 बाहेर आहे, इथं काय होणार? 1 स्क्वेअर इज 1 प्लस 1, हे किती होणार? 2, म्हणजे फायनली 1/12 हे आपलं आन्सर असणार. काय मिळालं आन्सर? 1/10, जे की आपला फायनल रिझल्ट आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला फंक्शन काय दिलेलं आहे? वाय इज इक्वल टू साईन ऑफ एक्स मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर, आणि चेक करायचं ऍट एक्स इज इक्वल टू 2 साठी. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. काय करणार आपण? सुरुवातीला याला डिफरेंशिएट करणार, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता जर आपण डिफरेंशिएट करायचं आहे तर हे काय होणार? डीवाय अपॉन डी एक्स. आता इथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करताना डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स होणार, कारण एक्सच्या ऐवजी कोण आलेला आहे? एक्स मायनस 2 आलेला आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स, म्हणून आपण लिहिणार कॉस ऑफ एक्स मायनस 2. परंतु पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, कुणाचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 2 साठी. अशा प्रकारे प्लस इथं काय मिळणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. काय होणार याला सिम्प्लिफाय केलं तर? कॉस ऑफ एक्स मायनस 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, हे मिळणार 1-0, सिम्पली ते 1 होऊन जाणार, प्लस 2x. आपल्याला जे आन्सर मिळालंय, म्हणजेच काय मिळालेलं आहे आपल्याला? 2x प्लस कॉस ऑफ एक्स मायनस 2 ही व्हॅल्यू कोणाची आहे? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y आहे. बट आपल्याला तर इन्व्हर्स पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. इथं काय लिहिणार आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन? तर सिम्पल डी एक्स अपॉन डी वाय होणार, डी एक्स अपॉन डी वाय. आणि डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहितो आपण? 1/dy/dx. डी वाय अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू आपण इथं फाईंड केलेली आहे, तीच आपण इथं पुट करणार. 1/2x प्लस कॉस ऑफ एक्स मायनस 2. बट एवढं करून झालं नाही आपलं आन्सर, आपल्याला चेक करायचं ऍट एक्स इक्वल टू 2 किती व्हॅल्यू येणार. मग आपण इथं काय लिहिणार? ऍट एक्स इक्वल टू 2. मग त्यासाठी आपण लिहिणार डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय होणार इथं व्हॅल्यू पहा? 1/ इथं येणार 2 इंटू हे 2 इंटू एक्स रिप्लेस बाय 2 होणार, म्हणजे 2 इंटू 2 होणार. प्लस इथं पहा आता काय होणार? कॉस ऑफ एक्स म्हणजे किती आहे? 2 आहे, 2-2.
मी एक स्टेप तुम्ही ऐड करून घेता, मी डायरेक्ट वैल्यू पुट केला, तुम्ही एक वैल्यू लिहाल ऐट एक्स इक्वल टू टू आणि नंतर तुम्ही त्याला सॉल्व करा। आता आपली भरपूर प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे मी थोडं डायरेक्ट करतोय, बट तुम्ही डायरेक्ट करू नका, कारण आपल्याला स्टेट बोर्डला म्हणजे आपण बोर्डची एक्झाम देताना स्टेप वाईज मार्क्स राहतात, त्यामुळे पूर्ण स्टेप वाईज करत या। ठीक आहे, काय ना हे आन्सर, वन अपॉन हे टू टू जा होणार फोर प्लस इथं किती आले आता कॉस झिरो आलाय आन्सर, आणि कॉस झिरो म्हणजे किती असतो, कॉस झिरो इज वन, इथं लिहिणार आपण वन अपॉन फोर प्लस वन, म्हणजे फायनली आपल्याला काय मिळालं वन अपॉन फाईव्ह। ही व्हॅल्यू काय आहे डी एक्स अपॉन डी वाय ऍट, इथं तुम्ही आता ठीक आहे आपण व्हॅल्यू पुट केली, तुम्ही ते लिहत चला ऍट एक्स इक्वल टू टू, किती आलाय रिझल्ट वन अपॉन फाईव्ह। इथं आपला क्वेश्चन नंबर थ्री सुद्धा कम्प्लीट झालाय, टेक दिस स्क्रीनशॉट। पाहता क्वेश्चन नंबर फोर काय दिलेला आहे, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस टू फाइंड एफ इनवर्स डॅश ऑफ मायनस टू, असं आपल्याला विचारलेलं आहे। काय करणार आपण, सिंपल काय गिवन फंक्शन आहे ते लिहिणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस टू। ठीक आहे, आता म्हटलेलं काय आपल्याला एफ इनवर्स डॅश विचारलेला आहे, त्यासाठी आपण आधी डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स फाइंड करणार, म्हणजे याला डिफरन्शिएट करणार। काय होणार डिफरन्शिएट केलं तर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे काय होणार एफ डॅश ऑफ एक्स। ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज थ्री एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज झिरो। काय मिळालं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन, हा असणार आपला एफ डॅश ऑफ एक्स। आता एक फॉर्म्युला घेत आहे मी इथं विनो। ठीक आहे, आपल्याकडे जे दिलेलं आहे याला एफ ऑफ एक्सला मी वन इक्वेशन नंबर वन कन्सिडर करत आहे, आणि आता एक फॉर्म्युला घेत आहे, काय लिहित आहे मी, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इज इक्वल टू वन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, हा फॉर्म्युला। आता तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म्युला आलाय कुठून, हा फॉर्म्युला आपण यापर्यंत पूर्ण एक्सरसाइज 1.2 यावरच सॉल्व केली आहे। एफ इनवर्स डॅश, मला एक सांगा एफ इनवर्स वाय म्हणजेच काय, एक्स, एफ इनवर्स वाय म्हणजेच काय, एक्स, पा कसा येतो हे पा, काय दिलेलं असते वाय इज इक्वल टू आपण एफ ऑफ एक्स म्हणतो। ठीक आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, सपोज आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री असं एखादं फंक्शन दिलेलं असेल, त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो वायने। ठीक आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री, एक एक्झाम्पल घेतलं आपण। ठीक आहे, मला जर या फंक्शनचा इन्वर्स घ्यायचा असेल तर मी त्याला काय लिहितो, मी फक्त ह्या दोन टर्म कन्सिडर करतो, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, काय करणार हा एफ इकडे घेऊन येणार, म्हणजेच काय झालं एफ इनवर्स ऑफ वाय, म्हणजेच कोण राहिलं एक्स, याचा अर्थ एक्स ला आपण काय म्हणत असतो एफ इनवर्स वाय, मग इथं काय दिलेलं आहे एफ इनवर्स वाय दिलेला आहे, त्याचा डॅश आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह, कोणाचा डेरिव्हेटिव्ह एफ इनवर्स वायचा डेरिव्हेटिव्ह, एफ इनवर्स वाय म्हणजे कोण एक्स, म्हणजे यालाच आपण डी एक्स अपॉन डी वाय असं म्हणू शकतो, कोणाला एफ इनवर्स वाय डॅशला। मग हे पहा आणखी याला सिम्पल वर्ड मध्ये लिहून दाखवतो, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू, याची तर आपल्या सर्वांना ओळख आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, एफ ऑफ एक्स म्हणजे काय वाय आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स, वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजे हाच फॉर्म्युला डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, जो आतापर्यंत आपण सर्व एक्झाम्पलमध्ये वापरला त्यालाच मी या फॉर्ममध्ये लिहिलंय। का असं घेतलं, कारण आपल्याला क्वेश्चनच त्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला असं घेतलंय। ठीक आहे, आता कोणाला काही कन्फ्युजन नसेल असं मला अपेक्षित आहे, त्या दृष्टीने आपण आता पुढे जाऊया, काय करणार आपण। ठीक आहे, हा फॉर्म्युला समजला आहे सर्वांना, डी एक्स अपॉन डी वाय लिहिलेला आहे हा, आणि हे वन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स दिसते, म्हणजे ऍक्च्युली हे वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स दिलेलं आहे। ओके, आता पहा आपल्याला जे त्यांनी विचारलं की एफ इनवर्स डॅश ऑफ मायनस टू याची व्हॅल्यू कशी फाईंड करायची, मी याला सध्या इक्वेशन नंबर टू घेतोय, आणि आता पहा इक्वेशन वन काय सांगतो आपल्याला, फ्रॉम इक्वेशन वन असं म्हणणार मी, फ्रॉम इक्वेशन वन आपल्याला विचारलेलं काय एफ इनवर्स ऑफ मायनस टू डॅश, ठीक आहे, किंवा एफ इनवर्स डॅश ऑफ मायनस टू विचारलेलं आहे, म्हणजे आपला हा जो वाय आहे हा किती दिलेला आहे, वायच्या ऐवजी मायनस टू आपल्याला विचारलेला आहे। आता एक इक्वेशन नंबर वन वरून पहा काय लक्ष देते, हा जो आहे मी या एफ ऑफ एक्स ला वाय म्हणतो, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलेला आहे एक्स क्यूब प्लस एक्स मायनस टू। आता मला सांगा वाय ची व्हॅल्यू मायनस टू केव्हा होणार, इथं वाय इक्वल टू मायनस टू आहे ना, कारण एफ इनवर्सच्या पुढे कोण असतो वाय असतो, वाय ची व्हॅल्यू मायनस टू आहे, केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा आपला एक्स किती असेल झिरो असेल, म्हणजे इथं काय लिहिणार आपण
y is equal to minus 2 when x equal to 0. याचा अर्थ x 0 असेल तर y minus 2 असेल. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू कुठल्या x equal to 0 आणि y equal to minus 2 कुठे पुट करणार या इक्वेशन नंबर 2 मध्ये. म्हणजे आता इथे लिहणार आपण फ्रॉम इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुट करणार काय होणार f इनवर्स डॅश ऑफ y चे ऐवजी कोण घेणार आता मी minus 2 minus 2 equal to इथे काय घेणार 1 upon f dash of x. तर f dash of x चे ऐवजी काय घ्यायचं 0 कारण जेव्हा x 0 तेव्हा y minus 2 y जर minus 2 घेताय तर x किती घ्यायचं आहे आपल्याला 0. आता f dash of 0 म्हणजे काय आपला जो f dash of x दिलेला आहे at x equal to 0 सिंपल एवढं पुट करायचं आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आपण f इनवर्स डॅश ऑफ मायनस 2 इक्वल टू 1 अपॉन f डॅश काय आहे 3x स्क्वेअर प्लस 1 बट आपल्याला कुठं ऍट x इक्वल टू 0. मग x इक्वल टू जर 0 पुट केला तर इथं काय येणार 1 अपॉन 3 0 प्लस 1 म्हणजे काय येणार 1 अपॉन 1 इक्वल टू 1. कुणाची व्हॅल्यू मिळाली ही f इनवर्स डॅश ऑफ मायनस 2 आणि तेच आपल्याला विचारलं होतं किती आन्सर येत आहे 1. विद्यार्थी मित्र इथं आपण आज क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हा सुद्धा कम्प्लीट केलेला आहे. जवळपास सर्व फॉर्म्युले सर्व एक्झाम्पल सेम होते सर्वांमध्ये मॅक्झिमम सर्व फॉर्म्युले आपण सेम यूज केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्या इथं क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण आलेलो आहोत. पुढचे व्हिडिओ आपण लवकरच पुढचे प्रॉब्लेम लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटत असतील तर तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सोबतच बेल आयकनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका कारण जर तुम्ही बेल आयकनला क्लिक नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. आपले जे लाईव्ह क्लासेस आहेत ते तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे बेल आयकनला सुद्धा क्लिक करा ठीक आहे.